इंदिरा नगर खालची खोपोली महिला मंडळ या सगळ्या सप्रेमी धन्यवाद। आणि हे गाणं खास करून महिलांनी लक्षपूर्वक ऐका, जे कोणी उभे आहे त्यांनी बसून घ्या। इतर गाण्यामध्ये ठीक आहे, मी रामाजीच्या जीवनातील एक प्रसंग सादर करतो, शांतपणे ऐका। की ज्या वेळेस बाबासाहेब परत येत असतात, रमा मातेला बातमी कळते बाबासाहेब येणार आहे। बाबासाहेब भारतामध्ये परत येणार आहेत, बॅरिस्टर होऊन सत्कार समारंभ। वा वा वा, रमा मातेला काय ती खुशी, रमा मातेला त्या सत्कार समारंभाला जायचं आहे। रमाईला बाबासाहेबांचा सत्कार होताना पाहायचं आहे, परंतु बॅरिस्टर सूट बूट काय पोटात आले बाबासाहेब, आणि रमा मातेला त्या ठिकाणी जायचं आहे। पण रमा मातेकडं तशी परिस्थिती नव्हती, बाबासाहेबांच्या सत्काराला मी जाऊ कशी। आणि रमा माताच्या सत्काराला जातात, बाबासाहेबांच्या सत्काराला जातात, ते कशा प्रकारे ते सदर गीतातून सादर करत आहे लक्ष असावं। साहेबांनी खूप शिकून मोठ व्हावे, अरे भीमा प्रतीची अशी भावना रमाची, असतील तेथे साहेब माझे सुखी राहावे, साहेब माझे सुखी राहावे। आणि आमच्या माझ्या काकांचं रुपवते साहेबांचं लक्ष असावं। या गाण्यासाठी परप्रांतातून मला फोन आले आणि हे गाणं तुमच्यातल्या राहुल वाघमारेने लिहिले, टाळे होऊन जाऊ द्या। अलका भालेराव खालची खोपोली आणि रमाईचं गाणं गाते, पैसे देताना चिठ्ठी लिहून देऊ नका, बाकीच्या गाण्याला ठीक आहे, मी चिठ्ठी दिली तरी मी नाव वाचणार नाही। गाणं लक्षात घ्या, साहेब सुखी राहावे, आणि ते साहेब परदेशातून बॅरिस्टर होऊन भारतात आले, काय कारण
बक्षीस आशीर्वाद आला धनी जीवाचा ग जीवाचा जीव लग तरी त्या राजाची मी राणी आहे त्या विधवान राजाची राणी गमी अडाणी केवी वाणी गमी राजाची राणी गमी केवी वाणी गमी राजाची राणी गमी विधवान राजाची राणी गमी अडाणी केवी वाणी गमी तरी राहू कशी मी तरी राहू कशी मी विद्वान राजाची मी राणी मी घरी कशी राहू बाबासाहेबांचा सत्कार खरा माई निघाली अशी माझ्या भीमाची रमाई माझ्या भीमाची रमाई रमाई परदेशी भीमास्ताना झेलल दुखाच वाद बाबासाहेब कितीक तरी वर्ष परदेशात आणि कितीक वर्षांनी बाबासाहेब आले परदेशी तळमळ
सावा भर जाई दासा शालू ने सावा भर जाई गेली ती संकाराच्या दिवशी नेसून लुगणारा माई अशी जैसा शालू ने सावा भर जरी रामाई निगा क्षमा होऊ शकत नाही अपराध्याला अपराध्याची क्षमा होऊ शकत नाही अरे जिला नाही माणूस ती माणसात जमा होऊ शकत नाही अरे लाखो बायकांमध्ये अशी प्रतिमा होऊ शकत नाही आणि या जगामध्ये दुसरी रमाई होऊ शकत नाही रमाई सारखी कुणी आई दाखवा रमाई सारखी कुणी आई दाखवा माझी रामाऊ सदार खदा इगळ्यांच्या लुगड्या पडली तिला एखादा साडी नागी लुगडा नागी की जी ती नेसून आज या सत्काराच्या ठिकाणी येऊ शकली असते परंतु रमा माता काय नेसून जातात बाबासाहेबांच्या लक्षात येत फेटा दिलेला तो हिमाला शाहू राजा त्यावेळेस एक जरीचा फेटा बाबासाहेबांना दिला होता बहाल केला होता आणि तो फेटा एका पेटीमध्ये रमा मातेनं दडून ठेवलेला बाबासाहेब येणार रमा मातेला ते सगळं आठवतं तो फेटा आठवतो रमा माता तो फेटा काढतात आणि त्याचं लुगडं नेसतात बाबासाहेबांचं लक्ष देत बाबासाहेबांना वाटतं रामूला मी एखादं लुगडं देऊ शकत नाही बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येत आणि तोच प्रसंग आपल्या समोर साजरा करतो फेटा दिलेला तो हिमाला शाहू राजा आहे त्या परिस्थितीमध्ये दिवस काढते माझी राम इच्छा ती ही राहून झाली पुरी पसरला कुणा समोरी इच्छा ती ही राहून झाली पुरी नाही पदर पसरला कुणा समोरी मात केली गरीबी बरी मात केली गरीबी बरी गेली
आले ब्यारी सर हो साहेबाला माझ्या चित्ता होती तिच्यावर, चित्ता होती तिच्या।